नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू नॉलेज टपरी. मित्रांनो, मागच्या आपण व्हिडिओमध्ये बघितला होता की आपण लेफ्ट फॉर्म्युला बघितला. आता आपण बघणार आहोत आर आय जी एस टी राईट, म्हणजे नेहमी बरोबर असणारा फॉर्म्युला. हा हा हा, जोक ऑफ द पार्ट, बट आता आपण सुरुवात करूया हा फॉर्म्युला. मित्रांनो, राईट हा फॉर्म्युला काय आहे? एखाद्या पर्टिक्युलर सेलवर तुम्हाला जी कोणती व्हॅल्यू असेल त्याच्या राईट साईडने तुम्ही व्हॅल्यू ट्रिम करून घेऊ शकता. जसे की आपण मगाशी लेफ्टमध्ये बघितलं की लेफ्ट साईडने व्हॅल्यू ट्रिम करून घेतली, याच्यात आपण सेम एज इट इज राईट साईडने व्हॅल्यू ट्रिम करून घेणार आहोत. राईटचा फॉर्म्युला बघा, इकडे राईटचा फॉर्म्युला मी इकडे तुमच्यासमोर लिहून ठेवलेला आहे आणि तो कसा वापरला ते आता पुन्हा आपण इकडे बघूया. तो बघण्यासाठी मी तिकडे टाईप करतो इक्वल टू आर आय जी एच टी, ब्रॅकेट मी स्टार्ट करतो, ब्रॅकेट स्टार्ट केलं, मी सेल व्हॅल्यू सिलेक्ट केली, मला कोणत्या सेलवरनं घ्यायचं आहे, एक्झाम्पल टेक्स्टवरनं घ्यायचं आहे. टेक्स्ट हा बघा तुम्ही इकडे, मला एक्झाम्पल टेक्स्टमध्ये राईटवरनं किती नंबर्स आहेत, 1 2 3 4, टेक्स्ट राईटवरनं 4 डिजिट आहेत. तर मी कॉमा केलं, 4 केलं, ब्रॅकेट कम्प्लीट केलं आणि एंटर केलं. बघा माझ्या व्हॅल्यूवाला टेक्स्ट. आता मी तुम्हाला सेम ॲज इट इज फॉर्म्युला, माझं नाव मी इकडे लिहून ठेवलेलं आहे. या नावाच्या इथे पुढे मी पुन्हा माझा फॉर्म्युला वापरून माझ्या नावाचे जे शेवटचे जे 4 डिजिट्स आहेत, जी एच ए जी, हे 4 डिजिट्स मी तुम्हाला वेगळे करून दाखवतो. मी पुन्हा इकडे टाकलेली व्हॅल्यू आहे इक्वल टू राईट आर आय जी एस टी, ब्रॅकेट स्टार्ट, ब्रॅकेट स्टार्ट करून मी सेल व्हॅल्यू सिलेक्ट केली, सेल व्हॅल्यू सिलेक्ट करून कॉमा दिला, कॉमा करून राईट साईडने किती डिजिट हवेत ते डिजिट टाकायचे. आता मला 4 डिजिट हवेत, मी टाकतो 4 आणि मी ब्रॅकेट कम्प्लीट केलं, एंटर केलं. बघा नाव माझं, नावाचं सरनेम आहे ते माझं वेगळं आलेलं आहे. मी तुम्हाला तिकडे पुन्हा एकदा जोक एक सांगतो छानपैकी मजेशीर गंमतशीर गोष्ट. मी इकडे 2 डिजिट केले की बघा 2 आले, हे बघा 2 डिजिट ए जी ए जी, 2 डिजिट आले. मी तुम्हाला पुन्हा अजून त्याच्यामध्ये चेंज करून दाखवतो. इकडे मी गेलो आणि इकडे गेलो आणि इकडे घेतले 3 डिजिट आले. आता पुन्हा अजून एक गंमत करूया, पुन्हा अजून आपण तिकडे टाकूया 4, बघा 4 डिजिट आले. तर मित्रांनो, अशा प्रकारे राईटचा फॉर्म्युला वापरला. तो राईटचा फॉर्म्युला हा भरपूर अत्यंत महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, कारण राईटवरनं आपले जनरली सरफिक्स असतात, लेफ्ट साईडला आपल्या टॅलीमध्ये किंवा कोणत्याही डेटाबेसचे जनरली तुमचे नंबर्सचे प्रिफिक्स असतात. लेफ्ट साईडला प्रिफिक्स असतात, राईट साईडला सफिक्स असतात. सो ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला वेगळ्या डेटातनं वेगळ्या काढण्यासाठी ह्या फॉर्म्युलाचा सगळ्यात जास्त उपयोग होऊ शकतो. सो मित्रांनो, ह्या गोष्टीचा, ह्या प्लॅनिंगचे, ह्या स्पेसिफिक फॉर्म्युलाची तुम्ही जितकी जास्त होईल तितकी जास्त प्रॅक्टिस करा, हा फॉर्म्युला समजून घ्या. त्याच्यावर तुम्हाला ज्या काही क्वेरीज असतील त्या क्वेरीज तुम्ही मला मेल करा, टेक्स्ट करा, मेसेज करा. सबस्क्रिप्शनच्या खाली जिथे कमेंट बॉक्स आहे त्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा लिहिल्या तरीसुद्धा चालणार आहे, तरीही तुम्ही ह्या या फॉर्म्युलाची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. आणि हा लाईक शेअर सबस्क्राईब करायला जरासुद्धा विसरू नका. तोपर्यंत थँक्यू, जय हिंद.